भाजपचे डॉक्टर रामदास आंबटकर यांच्यासह काँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार इंद्रकुमार सराफ यांनीही आज वर्धा, चंद्रपूर तसंच गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी सराफ यांच्यासह काँग्रेसचे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील विधान परिषदेच्या 6 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 21 मे रोजी होऊ घातली आहे. यासाठी नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मे आहे. त्यामुळे भाजपसह काँग्रेसनं या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी दिली असून सराफ हे वर्ध्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यावर सराफ यांनी आज आपला नामांकन अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार, डॉक्टर राजू तिमांडे, बबनराव तायवाडे, डॉक्टर नामदेव उसेंडी, प्रकाश देवतळे, सतीश वारजुकर यांच्यासह चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोलीचे काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या हातातून धनुष्यबाण सुटला आहे. त्यामुळे धनुष्यबाण कोणाच्या हातात येतो आणि या निवडणुकीत कोणाचा विजय सोपा होतो हे येणारा काळच सांगेल अशी प्रतिक्रिया यावेळी मिळाले. याविषयी विजय वडेट्टीवार आणि इंद्रकुमार सराफ यांच्याशी साधलेला संवाद. त्यांचा बहुमताचा त्यांना मुळीच फायदा मिळणार नाही, कारण नाराजी कोणी हे करू शकत नाही, नाराजी दूर होऊ शकत नाही. कारण चंद्रपूरला हवा होता कॅन्डिडेट, चंद्रपूरला दिला नाही, नागपूर हिंगणघाटला दिला, वर्धेला दिला, ही नाराजी जी आहे ही नाराजी हे उफावून निघेल असं माझं मत आहे. म्हणून ते विजय होतील याची म्हणजे हेच आहे, शक्यताच नाही, शक्यताच नाही. आमचं लोकांचा साथ, लोकांचं सहकार्य, लोकांची आत्मीयता, साहेबांची, वडेट्टीवार साहेबांची आत्मीयता, हे आमचे राजोती मांडे यांची आत्मीयता, बबनरावजी यांची आत्मीयता, ही कुठं जाणार आहे? त्याचा फायदा तर होणार होईलच की नाही. आता त्यांच्याबरोबर किती आत्मीयता आहे ते हे नंतरचा भाग आहे. NCP सोबत आहे आमच्या, अपक्ष सोबत आहे आमच्या, BSP सोबत आहे. सर्वाची नाराजी आहे. सर्वाची नाराजीचाच हा परिणाम आहे की सर्व पक्ष एक आलेले अगेन्स्ट वन. असं तर काही जाणवलं नाही की असा होईल, घोडे बाजार होईल असं काही जाणवलं नाही. जेव्हा जेव्हा विरोध असते कोणत्याही व्यक्तीला किंवा पक्षाला विरोध असते तेव्हा घोडे बाजार होत नाही. घोडे बाजार जेव्हा होतो तेव्हा एक पक्ष निवडणूक असली तेव्हा घोडे बाजार होतो. नाही, केवळ माझ्यावरच नाही तर पक्ष म्हणून ही सगळी सामूहिक जबाबदारी आहे. कुणीतरी पुढे यावं लागतं. ती पक्षांनी सांगितलं की तुमच्या नेतृत्वामध्ये आणि सगळ्या काँग्रेस जणांना आणि राष्ट्रवादीला घेऊन त्याबरोबर सगळेच पक्ष आहेत, BSP पासून अपक्षापर्यंत आणि पुन्हा छुपा दुसरा एक पक्ष आहे त्याचं नाव मी घेत नाही, तो संपूर्ण ताकदीनिशी आमच्याबरोबर आहे आणि ही जबाबदारी दिली आहे. मला सवय आहे चॅलेंज स्वीकारणं आणि ते स्वीकारून त्याला सामोरं जाणं माझ्या आवडीचा विषय आहे आणि त्यामुळं मला वाटतं की हे चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे आणि भाजपाला चारही मुंडे चित करून आम्ही यशस्वी होऊ. 250-300 पदाची गरज नाही. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज केली तर 128 मताचा फरक पडतो. जवळपास 224 मतं अपक्ष आणि इतर पक्षाची मिळून आहे. त्यामुळे हे गणित काही भाजपासाठी सोपं आहे असं नाही आणि विशेष करून भाजपाला भाजपामध्ये प्रचंड असंतोष आहे. असंतोष यासाठी आहे की नगरसेवकाचे अधिकार काढून घेतले, थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाली, नगराध्यक्ष या नगरसेवकाला विचारत नाहीत, कामं नगरपरिषदेचे काढून PWDला दिलेत. यामुळे त्या सत्तेमध्ये राहून सत्तेचा उपयोग विकासासाठी भाजपाचे नगरसेवक करू शकत नाही असं त्यांचा मत झालेला आहे आणि त्यामुळं त्यांनी ठामपणे विश्वास व्यक्त केला. अनेकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की आम्ही तुमच्या सोबत राहू आणि मला वाटतं की भाजपाच्या असंतोषाचा फायदा आणि त्यांच्यामध्ये असलेली नाराजी याचा फायदा निश्चितपणे आमच्या उमेदवाराला होईल आणि आम्ही विजयी. धनुष्यबाण तुमच्या हातात आहे का विजयाचा? धनुष्यबाण आत्ता पुढे नाही, पण धनुष्यबाण मात्र सध्या भाजपाच्या हातून
निसटलेला आहे तो कुणाच्या हाती लागेल हे येणारा काळ ठरवेल.